गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढवण्यात आला. याचा परिणाम भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यात झालाय, त्यामुळे आज सकाळी धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले. या दरवाजांमधून 78,191 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं पाऊस सुरू राहिल्यास धरणाच्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ केली जाईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.